आताचे आमदार दिलीप चोपाल यांना प्रवेश देत असताना वरची जी काही नेते मंडळी, उद्धव साहेब आमचा पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाच्या मध्ये जी बडवे कंपनी आहे, पुजारी कंपनी आहे, जी नेते मंडळी पैशानं काय म्हणतात त्याला मातब्बर झालेले आहेत, अशी मंडळी या ठिकाणी आपल्या धूर्त राजकारणाकरता आमचं आयुष्य भाऊसाहेब आंदोलकरांना संपवण्याचा विचार करत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं दिलीप चोपळाला आम्हाला कुठेही विश्वासात आमच्या शिवसैनिकाला या तालुका प्रमुख यांना कुणालाही विचारात न घेता या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला. प्रवेश देताना सुद्धा आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला विश्वासात घेत नाही. आणि असं असताना एक नेता महाराष्ट्रामध्ये 50 आम्ही आमदार मी निवडून आणतो असं म्हणतो. आता मी बाकी बोलत नाही, ग्रामपंचायतीचं त्यांच्या स्वतःच्या काय आहेत कुठं काय हे बोलत नाही. पण असं असताना सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला विश्वासात न घेतलं तर बाळासाहेब ठाकरे साहेबांचा स्वाभिमान अभिमान आमच्या रक्ता रक्तामध्ये आहे. आम्ही हा स्वाभिमान जागृत आम्हाला आमच्या याला ठेस पोचेल. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी दिलीप चोपल साहेबांच्या बद्दल जे व्हॉट्सअप वरती आता फिरत आहे की बारशीतली धूळ सुद्धा स्वाभिमानी आहे, परंतु ह्या माणसांनी गद्दारी केलेली आहे, त्याला धूळ चारा हे शब्द बाळासाहेब ठाकरेचे या ठिकाणी स्वाभिमानी शिवसैनिक विसरलेला नाही. आणि हा नेता पैशाच्या जीवावरती, सत्तेच्या जीवावरती या ठिकाणी आमच्यावरती काही लादू शकत म्हणत असेल तर मात्र या ठिकाणी इथला आमदार या ठिकाणी शिवसेनेचा येणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. तुम्ही 49 म्हणायचं, 50 म्हणायचं नाही या दृष्टिकोनातून 50 तुम्ही काय निवडून आणता. आता बाकी जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल. आणि मला उद्धव साहेब ठाकरे साहेबांनाही विनंती करायची आहे, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये येणारी ही जी पिलावळ आहे ही तिथं नीट राहिली नाही, तिथं इमानदार राहिली नाही, त्यांच्या पक्षनिष्ठा तिथं नाही ठेवली त्यांनी, तर तुमच्यामध्ये येऊन कधी पक्षनिष्ठा ठेवणार. मला तर असं वाटायलं आहे शरद पवार साहेबांचा हा काही खेळीबेळी आहे का की हे सगळे नातेवाईकांसहित या ठिकाणी एंट्री करताय. म्हणजे ह्यांचं धाडस कसं झालं पवार साहेबांच्या विरोधामध्ये जायचं? तर काहीतरी यामध्ये गोपनीय आहे. आणि हे या ठिकाणी प्रवेश करून ईव्हीएम आणि बाकीचे जे काय ईडी सीबीआय याच्या भीतीपोटी तुमच्याकडे आलेले आहेत. उद्या निवडून आल्यानंतर गट्टाच्या गट्टा दोन तृतीयांश ते बाहेर पडू शकतात आणि तुमच्याशी सुद्धा गद्दारी करू शकतात. आज त्यांनी पक्षाची गद्दारी केली, उद्या शिवसेनेची गद्दारी करतात. त्याकरता स्वाभिमानी शिवसैनिकाला कुठेही महाराष्ट्रामध्ये दुखावू नका, अन्यथा त्याचे परिणाम या ठिकाणी आमदारकीला भोगावे लागतील. आणि आजूबाजूला जी बांधवळ आहेत यांच्यावरती साहेब लक्ष द्या, कारण आम्ही तुम्ही पांडुरंग आहे, आमचं दर्शनच आम्हाला पांडुरंगाचं होत नाही अशी अवस्था आहे. दोन चार लोकांना पैशा जीवावर हाताला धरायचं तालुक्यातल्या. आणि जो निष्ठावंत आहे, ज्याची आज काय म्हणतात त्याला अधिकार आहे, अशा माणसाला संपवण्याची मंडळी ही धूर्त मंडळी आहे. याच्यापासून सावध राहावं. या ठिकाणी शिवसेना न वाढवता दुसरी सेना वाढवायचा प्रकार या सेनेमध्ये चाललेला आहे. याच्यापासून सावध राहावं अशी आमच्या पांडुरंगाला आमची विनंती आहे.